नमस्कार, आमदार राजेशदादा पाडवी यांच्याकडून जवखेडा येथे ऊसतोड मजुरांना खिचडी वाटप. शहादा तालुक्यातील बहुतांश भागात वातावरणात अचानक बदल होऊन विजांच्या कडकडाटासह ढगांनी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि कधी नव्हे असा अवकाळी पाऊस भर दुपारी अंधारमय वातावरणात वादळी वाऱ्यासह सुरू झाला. पावसाचा जोर एवढा होता की सर्वत्र तारांबळ उडाली. यातच सध्या सर्वत्र ऊस गाळप हंगामाला सुरुवात झालेली असून शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच शहरावरील खानसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार आलेले आहेत. यातच पावसाने अचानक हजेरी लावल्याने त्यांच्या हातात नुकसान झाले असून खावटीसाठी साठवण केलेले अन्नपदार्थ पावसात ओले झाले. वादळामुळे आश्रयाला केलेल्या झोपड्या उडाल्या, बैलांची तारांबळ उडाली, एकूणच वातावरण अतिशय गाढ झाले. कालपासून पावसाचा जोर कायम असून या ऊसतोड कामगारांना पुढे गुरांच्या चाऱ्यापासून ते स्वतःच्या पोटगीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच त्यांच्या या चिंताजनक परिस्थितीचा विचार करत शहादा तळोदा मतदारसंघाचे देवदूत आमदार राजेशदादा पाडवी यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत जवखेडा येथे ऊसतोड कामगारांना खिचडी वाटप करताना भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष डॉक्टर विजय चौधरी दामर्दा, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मनीष पवार सावखेडा, रामदास ठाकरे सरपंच दामर्दा, ग्रामपंचायत सदस्य शंकर पाटील, कांतीलाल पाटील, रवींद्र खैरे सरपंच, मणिलाल सूर्यवंशी, मयूर बायस्कर, टुकी येथील अनिल ठाकरे आदींनी ऊसतोड कामगारांना जवखेडा येथे खिचडी वाटप करून ऊसतोड कामगारांना कामगार मजुरांसाठी शिजवलेले अन्न उपलब्ध करून देत माणुसकीचे दर्शन दिले आहे. बाहेरून आले ऊसतोड कामगार या वातावरणामुळे अत्यंत चिंतेत असल्याने त्यांची चिंता काही दूर व्हावी हा प्रयत्न आमदार राजेशदादा पाडवी यांच्या दूरदृष्टीने विचार करत माणुसकीचे दर्शन दिले, म्हणूनच परिसराचे देवदूत म्हणून त्यांचे नाव लौकिक होत आहे. सातपुडासाठी नितीन सावळे, शहादा. फोटो व्हिडिओ पाठवा, फोटो व्हिडिओ पाठवा ना डॉक्टर लिहून घ्या.